गुड आफ्टरनून ऑल। हाँ अलग तुम डिस्कस कर रहा था उधर स्क्रीन दिखते सर्वना, कैन यू सी द स्क्रीन? एग्जाम्पल सोडल आपण फक्त अल्गोरिथम सेट केलं होतं, ठीक आहे, लिहिण्यात वेळ घालला जी डायरेक्ट कॉपी केलाय। गिवन सेट ऑफ वेक्टर्स, येस हा एक सेट ऑफ वेक्टर्स आहेत, के वेक्टर्स आहेत आणि आर्यन चे। आर्यन म्हणजे काय? आर्यन इज सेट ऑफ ऑल रियल नंबर्स ऑफ एन टपल्स। X1, X2, Xn, Xi are real numbers like that. V1, V2, Vk हे Rn चे वेक्टर्स आहेत आणि आपल्याला आता क्वेश्चन असं विचारला जाऊ शकतो की एखादा सेट दिलेला असेल अशा प्रकारचा, या प्रकारचा एक सेट दिलेला असेल, या सेट मधून आपल्याला एक प्रोसिजर अप्लाय करायची, याचा सबसेट, याचा सबसेट हा दुसरा नाही। आतापर्यंत आपण रिकर्सिव्ह फॉर्म करून नॉन झिरो रोज घेत होतो, यापैकीच याचा सबसेट की जे वेक्टर्स काय असतील याने जनरेट झालेलं, म्हणजे एल ऑफ एस जो कण असेल, एल ऑफ एस याचे बेसिस काढायचे आपल्याला, याचे बेसिस असे काढायचे की ते यापैकीच वेक्टर असतील, वेगळे काढायचे नाही। त्याला आपण पैकीच वेक्टर शोधायचे असतील तर कॉलम स्पेसचा विचार करतो आणि मग हा प्रत्येक वेक्टर आपल्याला अगोदर कॉलम करून लिहायचा, म्हटलं की मॅट्रिक्स तयार करा ज्याच्यामध्ये पहिला कॉलम पहिला वेक्टर असेल, दुसरा कॉलम दुसरा वेक्टर असेल आणि शेवटचा कॉलम हा शेवटचा वेक्टर असेल, ही केते कॉलम, तर कॉलम करून लिहायचं, कॉलम स्पेसचा विचार करून करतो आपण। कॉलम स्पेस मधूनच आपल्याला एक लक्षात घ्यायचं, रो स्पेस मधून नाही येते, कॉलम स्पेस मधूनच आपल्याला एक्झिस्टिंग वेक्टर मिळतील, तर प्रत्येक वेक्टर हा कॉलम समजून लिहायचा, ही पहिली स्टेप मॅट्रिक्स हे तयार करणे, पहिली स्टेप मॅट्रिक्स हे तयार करणे। दुसरी स्टेप त्याचा रेड्यूस रो एकलन फॉर्म तयार करणे, याला आर नाव दिलंय तुम्ही, रेड्यूस दिस मॅट्रिक्स इन टू रेड्यूस रो एकलन फॉर्म। रेड्यूस रो एकलन फॉर्म म्हणजे फक्त तुम्ही एलिमेंटरी रो ऑपरेशन अप्लाय करणार, व्हॉट आर द एलिमेंटरी रो ऑपरेशन? यू कॅन मल्टिप्लाय बाय नॉन झिरो कॉन्स्टंट्स टू एनी रो, or we can multiply means we can divide also by non-zero constants, we can multiply by constants and add it to any rows, and we can exchange any two rows. So that three operations are done by elementary row operations. With these operations you have to convert that matrix A into matrix R such that R should be the reduced row echelon form. Reduced means what? Whatever leading ones are in the matrix, the leading ones ahead and above and below, all entries has to be zero. मागे काय असेल तरी चालतंय, लिडिंग वनच्या वर खाली पुढे सर्व झिरो असावेत हा तुझा टार्गेट आहे, आणि नंबर ऑफ लिडिंग वन म्हणजेच काय असते, याची रँक असते। तर समजा डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू के हे कॉलम वेक्टर्स मिळाले तुम्हाला लिडिंग रो मधले, आपण नोटेशन केलं डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू के विथ द कॉलम वेक्टर्स ऑफ द रेड्यूस रो इकॉलम फॉर्म आर मॅट्रिक्स, हा कॅपिटल आर पाहिजे, आर या मॅट्रिक्सचे डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू के हे वेक्टर्स आहेत। मग काय करायचं, तिथं काय केलं पुढे, आपण एक कॉलम्स आयडेंटिफाय करायचे, त्या ठिकाणी कॉलम्स आयडेंटिफाय करायचे जिथं लिडिंग वन्स आहेत, लिडिंग वन ज्या ठिकाणी ते कॉलम्स ऑब्झर्व करायचे, ज्या मॅट्रिक्सला मी आर नाव दिलं। मग जे समजा पहिल्या कॉलम मध्ये लिडिंग वन आहे तर पहिला वेक्टर बेसिस मध्ये असेल, दुसरा कॉलम लिडिंग वन आहे तर दुसरा वेक्टर बेसिस असेल, आणि केथ कॉलम समजा जेथ कॉलम लिडिंग वन आहे तर जेथ वेक्टर, ज्या ज्या ठिकाणी लिडिंग वन्स आहेत आर मध्ये, corresponding column vectors of A will be the basis for the span of S, the space generated by this vector in S. आता पुन्हा आणखी एक प्रश्न असतो की मग जे नाही ते लिनियर कॉम्बिनेशन लिहायचे, जे नाही ते लिनियर कॉम्बिनेशन लिहायचे। उदाहरणार्थ आता तुमचा मॅट्रिक्स आहे डब्ल्यू वन फर्स्ट कॉलम, डब्ल्यू टू सेकंड कॉलम, डब्ल्यू थ्री आणि चार कॉलम्स आहेत, याच्यातला याच्यात लिडिंग वन आहेत आणि इथं लिडिंग वन आहे, याच्या करस्पॉन्डिंग काय असेल? आता हा डब्ल्यू टू पाहायचं, डब्ल्यू टू लिडिंग वन म्हणजे काय, इथे वन असेल बाकी सगळे झिरो असतील, तर हा डब्ल्यू टू आपल्याला ह्या दोघांच्या कसं लिहिता येतो, डब्ल्यू टू दोघांच्या बेरीजच आहे का, बेरीज प्लस टू टाइम्स काय आपल्याला पाहून कळेल, जसं लिहिता येईल तसंच एच सुद्धा असतं। म्हणजे तुम्हाला जर चौथी स्टेप किंवा आपल्या करायची विचारलं की जे वेक्टर्स त्याच्या बेसिस मध्ये नाहीत, मग ते बेसिस मधल्याचे लिनियर कॉम्बिनेशन कसं लिहिणार, तर रेड्यूस मॅट्रिक्स वरच आपण लिहितो, काल आपण तेही डिस्कस केलं, तरी आपण एक एक्झाम्पल याच्यावरती पुन्हा चर्चा करू। हा अल्गोरिथम पुस्तकात दिलेला आहे, याच्यात लिहिण्यात वेळ जाऊ नये म्हणून याचा फोटो काढून तुम्हाला शेअर केला।
तर त्या पुस्तकातलाच एक्झाम्पल नंबर सिक्स आहे. ठीक आहे, नंबर मी इथून रिमूव्ह केलं. फाइंड द बेसिस फॉर द रो स्पेस. हा क्वेश्चन समजून घ्या. अल्गोरिथम समजलाय सर्वांना? अल्गोरिथम आता इथं ठीक आहे, वेक्टर दिलेत, हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो, चौथा रो. आपल्याला काय करायचं, रो स्पेसचे बेसिस काढायचे, पण यापैकीच वेक्टर असतील तर रो इकलन फॉर्म मधून आपल्याला, रो रो वेक्टर असतील ना तर या प्रत्येक रो ला कॉलम करून लिहावं लागेल तुम्हाला आधी. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला दिलेल्या वेक्टर पैकीच ते वेक्टर जर सांगायचे असतील बेसिस त्यापैकी कोण आहे, अशा ठिकाणी कॉलम स्पेस करायचा. आणि तो जो वेक्टर आहे ते वेक्टर जे शोधायचे ते कॉलम फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे आता इथं रो स्पेस चे बेसिस काढायचे तर इथं लगेच तुम्ही रेड्यूस रो इकलन फॉर्म करून नॉन झिरो रोज म्हणायचं नाही. इथे काय विचारलंय, कन्सिस्टिंग एंटरली रोज ऑफ वेक्टर्स, यापैकी हे चार, हा पहिला रो आहे समजा, दिस इज द फर्स्ट रो, दिस इज द फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो, दिस इज फोर्थ रो, अँड दिस इज, आता याची समजा रँक दोन येत असेल, रँक किती येते आपल्याला माहिती. ठीक, याची रँक या ठिकाणी दोन येते, हा आर थ्री आहे, याची रँक दोन येते, म्हणजे इकॉनॉमिक फॉर्म मध्ये दोनच नॉन झिरो येतील पहिले, बाकी सगळे झिरो येतील. म्हणजे तुम्हाला डायमेन्शन दोन आहे असं कळेल तिथे, डायमेन्शन दोन आहे आणि नॉन झिरो वेक्टर्स काय असतील, त्याचे बेसिस असतील हे कळेल. इथं काय विचारलं, ह्या चार पैकी कोण आहे जे बेसिस असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला कॉलम स्पेसचा विचार करावा लागेल. कॉलम स्पेस, कॉलम स्पेस कोणाचा, आता हे चारला चार कसे असतील, याला तुम्हाला पहिला कॉलम करावा लागेल समजा लागेल, याला पहिला कॉलम समजा लागेल. म्हणजे थोडक्यात काय, आर वन आर टू आर थ्री आर फोर ने जनरेट झालेला स्पेस, हे वरचा अल्गोरिथम या एस सेट वरती वापरायचं. एस सेट मध्ये आर वन असेल, आर टू असेल, आर थ्री असेल, म्हणजे दिस इज, दिस विल बी ट्रेटेड फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, म्हणजे ए ट्रान्सपोज लिहायचा, ए ट्रान्सपोजचा रिड्यूस रो इकॉलम फॉर्म कन्सिडर करायचा. आणि मग आपल्याला पैकी त्यापैकी कॉलम स्पेस म्हणून असलेले वेक्टर आपल्याला मिळतात, ते महत्वाचे. तर इथं रो इकॉलम फॉर्म डायरेक्ट करायचं नाही, म्हणजे काय करणार, वी विल ट्रान्सपोज ए, आणि ट्रान्सपोज केल्यानंतर रो स्पेस ऑफ ए म्हणजेच काय असेल, रो स्पेस ऑफ ए म्हणजेच कॉलम स्पेस ऑफ ए ट्रान्सपोज असतो. रो स्पेस ऑफ ए म्हणजे ए चे रो वेक्टर ने जनरेट झालेला स्पेस आणि ए ट्रान्सपोज चे कॉलम वेक्टर ने जनरेट झालेला स्पेस एकच आहे. कारण कॉलम ट्रान्सपोज मध्ये काय होतं, रो चा कॉलम झालेला असतो आणि कॉलमचा रो झालेला असतो. म्हणून मग आता हेच अल्गोरिथम आपल्याला इथे अप्लाय करायचं वरचा, फक्त याच्या रो वेक्टर होती. तर आता ए ट्रान्सपोज लिहितो अगोदर इथे मी, आणि ए ट्रान्सपोज लिहिल्यानंतर त्याला काय करायचं, रेड्यूस रो इकलन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सो आय विल राईट ए ट्रान्सपोज. आता मी हा ट्रान्सपोज वरती मॅट्रिक्स एंट्री पावर लागतील आपल्याला. ठीक आहे, 1 2 0 2, फर्स्ट कॉलम इज द फर्स्ट रो ऑफ मॅट्रिक्स आहे आणि तो आहे 1 - 2 0 0 3, हा पहिला रो. दुसरा रो काय होता, 2 2 5, इट्स अ 2 - 5, -3 - 2 6. तिसरा रो त्या मॅट्रिक्स होता 0 5 15 10 0, आणि शेवटचा रो होता 2 6 18 8 6, हे लिहून ठेवलं मॅट्रिक्स. ठीक आहे, आता पाहिजे याला ट्रान्सपोज केला आपण, 1 - 2 0 3, 2 - 5 - 5 - 2 6, याप्रमाणे आपण लिहिले. आता याला काय करायचंय, स्टेप मध्ये रेड्यूस दिस मॅट्रिक्स इन टू रेड्यूस रो इकलन फॉर्म. कोळे मयुरी अॅडमिट करून बोला तुम्ही, मयुरी कोळे, मयुरी कोळे, अटेंडन्स मार्क करायला सांगितले की मी. एक तर 15 मिनिटं उशिरा आला क्लासला तुम्ही, आणि आला का लगेच बोला, काय म्हणताय सर, चुकून आलं, रोल नंबर टाकत होते, चुकून पूर्ण नाव टाईप केलं का, बरं आहे चुकून पूर्ण नाव टाकलं. अजून सर नेम करत होते. ठीक आहे, ठीक आहे, लक्षात नाही, अनम्यूट करत चला. तर या ठिकाणी आपल्याला आता ऑपरेशन अप्लाय करायचे. दिस इज लीडिंग वन, वन पहिल्या रो पासून स्टार्ट करायची. पहिल्या रो चा फर्स्ट नॉन झिरो एलिमेंट वन आहे,
इथे जो असतं खाली मान जो असतं ना आपल्याला एक्सचेंज करावं लागलं असतं. ठीक आहे, या मानचा उपयोग करा आणि ऑपरेशन्स करा. ऑपरेशन्स काय करता येतील? बाय परफॉर्मिंग सेकंड रो प्लस टू टाइम्स फर्स्ट रो. थर्ड रो झिरो आहेच ऑलरेडी. थर्ड रो झिरो आहे, फोर्थ रो झिरो आहे, आणि फिफ्थ रो काय नॉन झिरो आहे, म्हणजे फिफ्थ रो करावं लागेल. फिफ्थ रो मध्ये काय करावं लागेल? फिफ्थ रो मायनस थ्री टाइम्स फर्स्ट रो, आणि मग इक्वॅलन्स मॅट्रिक्स लिहिणार आपण. देर इज नो चेंज इन द फर्स्ट रो बिकॉज यू आर गोइंग टू अप्लाय फर्स्ट रो टू चेंज ऑल. देर इज नो चेंज ऑल्सो इन सेकंड थर्ड अँड फोर्थ रो. सो रेस्ट कॅल्क्युलेशन यू कॅन डू 18.8. सो इथं झिरो करायसाठी आपण ऑपरेशन केले. बाकीचे एंट्री मला सांगू शकतो तुम्ही काय आहेत. बोला एंट्रीज काय येतील त्या. करा कॅल्क्युलेशन. इथं काय कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला? मायनस टू प्लस टू. इथं काय येईल? मायनस फाईव्ह प्लस फोर. मायनस फाईव्ह प्लस फोर असेल मायनस वन. या ठिकाणी काय येईल? फाईव्ह प्लस झिरो. ठीक आहे. या ठिकाणी काय येईल? सिक्स प्लस फोर. या ठिकाणी टेन येईल. बरोबर आहे का बा? सिक्स प्लस टू टाइम्स, टू प्लस टू टाइम्स मायनस फाईव्ह. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं लगेच मी या मायनस वन ला प्लस वन करून घेतो. बाय मल्टिप्लाइंग मायनस वन बाय सेकंड रो. वन टू झिरो टू झिरो वन फाईव्ह टेन. आता इथं तीन ना आणि दोन ने भाग जातो वाटल्यास वन मायनस वन बाय थ्री आर थ्री करतो आणि मायनस वन बाय टू आर टू करतो. हा इथे शेवटची एंट्री पण राहिली ना आपली. इथं शेवट काय आलं? इथं काय आलं? थ्री मायनस थ्री. इथं काय झिरो येत सर्वात बहुतेक झिरोच होत. कारण पहिला रो आणि तिसरा रो शेवटचा रो पाहिला तर तिसरा शेवटचा रो थ्राईस फर्स्ट आहे आणि तेच कॅल्क्युलेशन केलं आपण. पाचव्यातून थ्राईस फर्स्ट मायनस केलं म्हणजे झिरो येईल. ठीक आहे. आता मी सेकंड रो ला तीनने डिवाइड केलं. इथं वन येईल, इथं फाईव्ह येईल, इथं सिक्स येईल. थर्ड रो टू फोर्थ रो टू ने डिवाइड करतोय आणि दिस इज द लास्ट रो. कॅल्क्युलेशन तपासून पहा कोण आले का आता क्लासमध्ये. श्रुती कुलकर्णी आणि निकिता एलगट्टे. आता कॅल्क्युलेशन करायचं काय? हा लिडिंग वन आहे नेक्स्ट. त्याच्यावरती आणि खाली झिरो करायचे आपल्याला. त्याच्या वर आणि खाली झिरो करायचे. तर करा बरं कॅल्क्युलेशन. ते कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का? बुकमध्ये वेगळं दाखवलं त्यांनी. मायनस थ्री फिफ्टीन एटीन मायनस टू टेन एट थ्री सिक्स झिरो सिक्स. ओके. आता पहिल्या कॉलम मध्ये काय बदल होणार नाहीये कारण झिरोचं ऑपरेशन केलं. झिरो मध्ये काय बदलत नसतो. आता इथं काय करणार तुम्ही ऑपरेशन? फर्स्ट रो वरती, फर्स्ट रो वरती काय करतो आपण? फर्स्ट रो मायनस टू टाइम्स सेकंड रो. सेकंड रो ॲज इट इज आहे. थर्ड रो, थर्ड रो मायनस सेकंड रो. फोर्थ रो, फोर्थ रो मायनस सेकंड रो. And write all. So there is no change in second row. Okay, tell me the calculations. 0 minus 1. Sorry, 1 minus 0, it is 1. 2 minus 2. Atai 0 kara set is kele hati. 2 minus 2. Nantar. Ya tikani kai? 0 minus 10. Ito paga kai hati hata. This is 2 minus 2. 0 minus 10. मायनस टेन. या ठिकाणी काय येत आहे? टू मायनस ट्वेंटी. टू मायनस ट्वेंटी म्हणजे मायनस एटीन. ओके,
आणि आता इथं तिसऱ्या रो मध्ये काय होतं पहा, 1 - 1, 5 - 5, 4 - 6, - 2 बरोबर आहेत का? आणि शेवटी -1/2 R3 करा, तो लिडिंग वन येईल. पुढचा 1 - 0 - 10 - 18 - 0 - 5 - 10 - 0 - 0 - 1 दिस इज द नेक्स्ट लिडिंग वन. त्याच्यावरती आपल्याला मात्र झिरो करायचे होता. कोणता पाल रो गायब केला काय आपण एखादा? पाच रो होते आधी. एखादा रो गायब झाला काय तुम्ही? इथं पहा बरं कुठला रो झाला आपल्याला याचा. वन मायनस वन, फाय मायनस फाय, हा आला इथे. हा रोल आहे. इथं काहीतरी गडबड झाली बघा, लक्ष आहे कुणाच? लक्ष नाही कोणाचं, नसते मोबाईल लावून बसलेत. हे पाच लिहून घ्या आधी, हे पाच आहेत, यातला शेवटचा झिरो आहे. आता तिसरा पाहायचा तुम्हाला, तिसरा काय करायचं आहे? तिसरा मायनस दुसरा करायचा आहे. 1 - 1, 5 - 5, 6 - 10 -2. ठीक आहे, आता इथं -1/4 R3 पण करू आणि R4 पण करू, मग लिडिंग वन कळेल आपल्याला. तर काय पाहिजे? 0 - 0 - 0 - 1 - 0 - 0 - 1 - 0 - 0 - 0 हा बरोबर आला आता. आणि हा फर्स्ट लिडिंग वन, हा सेकंड लिडिंग वन, याच्या राईट साईडला हा थर्ड लिडिंग वन. पुढच्या ऑपरेशन मध्ये काय करणार आपण? इथं जर आपण असं केलं बाय R4 - R3 तर इथं झिरो येईल. आता याचा उपयोग करून वर झिरो करायचे आपल्याला. मी ऑपरेशन लिहित नाही, शेवटचे तीन रोज लिहितो इथं, तुम्ही कॅल्क्युलेशन सांगा काय येत. आणि या झिरोमुळे इथं काय बदल पडत नाही, लिडिंग वनच्या याच्यामध्ये काय बदल पडत नाही. इथेही झिरो असल्यामुळं इथं पण काय बदल पडणार नाही, मात्र या ठिकाणी बदल होईल. काय बदल होईल? आपल्याला ते झिरो करायचे, अशा प्रकारे ऑपरेशन करायचे. ठीक आहे, इथं ऑपरेशन काय केलं तुम्ही? R2 वरती R2 - 10 × R3 आणि R1 वरती R1 + 18 × R3 अशा प्रकारे हे आपल्याला मिळतो मॅट्रिक्स. आणि आता लिडिंग वन ला मी सर्कल करतो. देर आर थ्री लिडिंग वन्स, सो इट्स डायमेन्शन इट्स रँक इज 3. रँक 3 म्हणजे डायमेन्शन 3 आहे. आता हा कोण आहे? हा पहिला W1 आहे, W2 W3 W4. लिडिंग वन कुठं आहे? लिडिंग वन W1 W2 W4 मध्ये आहे. मग W1 W2 W4 ह्या R मॅट्रिक्सच्या करस्पॉन्डिंग, हे नंतर तुम्ही व्यवस्थित घ्या. हा याला आपण R मॅट्रिक्स नाव दिलं. तर W1 फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ हे वेक्टर पाहिजे बघा एट्रान्स मध्ये. हा फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ म्हणजे कोण? करस्पॉन्डिंग हा, दिस इज द फर्स्ट ट्रान्सफॉर्म बंधनंतर करूया. फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ हे बेसिस वेक्टर आहेत. फर्स्ट, सेकंड, फोर्थ हे बेसिस वेक्टर आहे. आणि जे नाही बेसिस ते नक्कीच या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहेत. ते आपल्याला इथं पाहिल्यानंतर कळलं. कोण नाही? तर हा नाही. मग हा कसा लिहिणार आपण? शेवटच्या याच्यामध्ये पाहायचा. हा कसा लिहिणार तुम्ही? W3 कडे ऑब्झर्व करा. हाऊ वन कॅन राईट दिस W3? W3 कसा लिहिणार? हा -10 × W1 - 10 × W1 + 5 × W2 + 0 × W4 या प्रकारे W3 लिहिणार. म्हणजेच V3 कसा लिहिणार आपण दिलेला? R3 वरच्या मॅट्रिक्स मधला आपला थर्ड रो कसा लिहिणार? -10 × फर्स्ट रो
plus 5 times second row plus 0 times fourth row. हे जर ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये केलं तर हे दोघं काय आहेत, सारखेच आहेत. एक्सप्रेशन काढण्यासाठी चौथी स्टेप्स आधी आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो. याच्यामध्ये हे काय करायचं, मायनस 10 5 0 0 म्हणजे मायनस 10, बाकी सगळे 0 घ्यायचं. मायनस 10 म्हणजे काय, मायनस 10 टाइम्स डब्ल्यू 1, हा 5 म्हणजे काय, 5 टाइम्स डब्ल्यू 2, आणि इथं काहीच नाही त्यामुळे 0 टाइम्स डब्ल्यू 1. इथं पाहायचं पोझिशन, हेडिंग 1 फर्स्ट पोझिशनला, सेकंड पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला आहे. तर इथले डब्ल्यू 1 डब्ल्यू 2 आणि डब्ल्यू 4 चे कोएफिशिएंट हे असतील. दिस इज कोएफिशिएंट ऑफ डब्ल्यू 1, दिस इज कोएफिशिएंट ऑफ डब्ल्यू 2 अँड दिस इज कोएफिशिएंट ऑफ डब्ल्यू 3. म्हणजे तुम्ही जर या वेक्टरला नाव दिलं, आता इथे विचारलेला नाही तो प्रश्न, इथे फक्त काय विचारलेला आहे की या काय अडचण आहे, याच्यामधलेच दिलेल्या मॅट्रिक्स मध्येच, दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये कोणत्या एंट्रीज आहेत, या ठिकाणी पहा. ठीक आहे, खाली जाते. ठीक, दिलेला जो मॅट्रिक्स ए होता त्यामध्ये पुढचा एक्झाम्पल घेऊ. आता लक्षात आलं त्या मॅट्रिक्स, दिलेल्या मॅट्रिक्स मधले कोणते रो वेक्टर्स जे आहेत बेसिस मध्ये असतील रो स्पेसच्या, रो स्पेस त्याच पैकी शोधायचे असेल तर कॉलम स्पेस करून लिहायचं. मी पुढचं एक्झाम्पल देतो इथं. आता एक्झाम्पल लिहिण्यापूर्वी आपल्याला एक डेफिनेशन घ्यायचं, एक थेरमचं स्टेटमेंट घ्यायचं जे फर्स्ट इयरला आलं असेल तुम्हाला. इफ ए इज एनी मॅट्रिक्स मला सांगा रो स्पेस ऑफ ए अँड कॉलम स्पेस ऑफ ए, याच्याबद्दल काय सांगता येईल, याच्या डायमेन्शन बद्दल. आपण फर्स्ट इयरला पाहिलं असेल रो रँक आणि कॉलम रँक एकच असते, म्हणून डायमेन्शन पण काय असेल, हॅज द सेम डायमेन्शन ऍज पर द रिझल्ट फ्रॉम द अल्जेब्रा फर्स्ट इयर कोर्स. If A is any matrix, then row space of A and column space of A are same dimension. म्हणजे रो रँक, आपण तिथे रो रँक आणि कॉलम रँक काय म्हणतो, एकच म्हणतो. वाटल्यास आतापर्यंत घेतलेल्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही रो स्पेसचे डायमेन्शन, कॉलम स्पेसचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करा, ती प्रत्येक ठिकाणी सारखी येईल. मग आता याला नंबर देता येईल आपल्याला. आधी आता याला इथं काय म्हणायचं, रँक ऑफ मॅट्रिक्स, रँक ऑफ ए. नोटेशनली आपण त्याला असं लिहितो, फर्स्ट इयरला वेगळी डेफिनेशन केली असेल. रँक ऑफ ए म्हणजे काय असेल, डायमेन्शन ऑफ रो स्पेस ऑफ ए, ऑर हे दोघांचे एकच नंबर आहे, डायमेन्शन ऑफ कॉलम स्पेस ऑफ ए. रो स्पेस काढा, कॉलम स्पेस काढा, तिची काय डायमेन्शन काढतो आपण. जसं की आता वरचे डायमेन्शन किती आले, ते नंबर ऑफ लिडिंग वन. डायमेन्शन म्हणजे काय, नंबर ऑफ लिडिंग वन्स, नंबर ऑफ लिडिंग वन्स इन रेड्यूस्ड, रेड्यूस महत्वाचं आहे, इन रेड्यूस्ड रो इकॉलम फॉर्म. भरपूर ऑप्शन आहेत, नंबर ऑफ लिडिंग वन इन रेड्यूस्ड रो इकॉलम फॉर्म, नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन रो इकॉलम फॉर्म, दिस ऑल्सो इक्वल टू नंबर ऑफ, दिस हॅज स्टँड्स फॉर नंबर, नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन रो इकॉलम फॉर्म. आणि मायनरचे भाषेचे डेफिनेशन तुम्ही फर्स्ट इयरला पाहिलेलीच आहे. तर लक्षात घ्या, रो स्पेसची डायमेन्शन असू द्या, कॉलम स्पेसची डायमेन्शन असू द्या, ती सारखीच राहते. त्या सारख्या असलेल्या नंबरला आपण मॅट्रिक्स रँक म्हणतो. आणि किंवा रोडस रो एकलॉन फॉर्म केला असेल तर लिडिंग वन काउंट करायचे, जेवढे लिडिंग वन आहे तेवढेच नॉन झिरो रोज असतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकच आहेत, नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन रो एकलॉन फॉर्म म्हणा किंवा नंबर ऑफ लिडिंग वन्स इन रेडस रो एकलॉन फॉर्म म्हणा, एकच आहे. तर ही आहे मॅट्रिक्सच्या रँकची डेफिनेशन. आणि दुसरी डेफिनेशन आपल्याला जी डिस्कस करायची, ती नलिटी. नलिटी ऑफ ए हे डिनोट करतो आपण, स्पेलिंग तेच लिहायचं, नलिटी ब्रॅकेट मध्ये. नलिटी म्हणजे काय असेल, ते दोघे डायमेन्शन आहेत,
दोघे डायमेन्शन आहेत. आता रँक काय दुसरं काय राहिलं नल स्पेस. नल स्पेस ऑफ ए डायमेन्शन ऑफ नल स्पेस ऑफ ए. नल स्पेस याची डायमेन्शन जी असेल नल स्पेस ऑफ ए ची डायमेन्शन जी असेल तीच काय असेल नलिटी ऑफ ए म्हणता येईल त्याला. आणि नल स्पेस म्हणजे काय एक्स इक्वल टू झिरो सोल्युशन. नल स्पेस आपण समजा आपल्याला रँक कळली तर नल स्पेसचे डायमेन्शन काढतो आपण. मला फक्त येते का आता काय महत्वाचा इथे रिझल्ट पण आहे जो तुम्हाला थर्ड युनिट मध्ये पाहायचा आहे त्याला आपण डायमेन्शन थेरम सुद्धा म्हणतो तो मी इथे स्टेट करतो. आता या सेक्शन मध्ये सर्व रिझल्ट विदाउट प्रूफ आहेत पण याचा प्रूफ तुम्हाला थर्ड युनिट मध्ये पाहायला मिळेल. डायमेन्शन थेरम फॉर मॅट्रिसेस तिथे फक्त डायमेन्शन थेरम फॉर ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स एकच आहे. ए हा मॅट्रिक्स असेल ज्याची ऑर्डर ही एम बाय एन असेल. मॅट्रिक्स विथ एम रोज अँड एन कॉलम्स. मग या ठिकाणी रँक ऑफ ए आणि नलिटी ऑफ ए यांच्या बेरीज रिक्वायरमेंट केलेली आहे. रँक ऑफ ए आणि नलिटी ऑफ ए नेहमी काय असते तर नंबर ऑफ कॉलम्स. एक्झाम्पल जर आपण व्हेरीफाय करणार जर नंबर ऑफ कॉलम्स इन ए दिस इज ऑलवेज नंबर ऑफ कॉलम्स इन ए. ही गोष्ट लक्षात घ्या. हा डायमेन्शन थेरम फॉर मॅट्रिक्स आहे तोच थेरम तुम्हाला आता पहा इथं कसं करतो आपण रँकची पुन्हा डेफिनेशन. रँक म्हणजे काय नंबर ऑफ लिडिंग व्हेरिएबल. लिडिंग वन म्हणतो आपण त्याला. नंबर ऑफ लिडिंग व्हेरिएबल ऑकर इन द सॉल्विंग एक्स इक्वल टू झिरो. आता एक्स इक्वल टू झिरो सॉल्व्ह करत असताना आपल्याला याची रँक ही आर मिळाली तर आपण एन मायनस आर जर याच्यामध्ये एन नंबर कॉलम एन मायनस आर एवढे व्हेरिएबल काय करतो फिक्स करतो. एन मायनस आर एवढे व्हेरिएबल फिक्स करतो म्हणजे आर व्हेरिएबल हे लिडिंग वन आहेत. आर ठिकाणी लिडिंग वन आहे आणि एन मायनस आर व्हेरिएबल फिक्स करतो म्हणजे ते पॅरामीटर्स आहेत यांची बेरीज नेहमी काय असते एन असते. आर इज द रँक अँड एन मायनस आर इज नलिटी. दिस सम इज ऑलवेज एन दॅट मीन्स द कॉलम्स इन ए. कॉलम्स म्हणजे काय आता आपण ज्यावेळेस ए इंटू एक्स लिहितो एम बाय एन इथं सुद्धा काय असायला पाहिजे एन बाय वन असायला पाहिजे. इथले कॉलम आणि इथले रो काय असतात सारखे असतात. नलिटी आपण याचं सोल्युशन स्पेस म्हणजे नलिटी. तर ही गोष्ट लक्षात घ्या. नंबर ऑफ कॉलम्स हा काय असतो रँक प्लस नलिटी असतो त्या मॅट्रिक्सचा. तर आपण एक्झाम्पल द्वारे पाहूया. तुम्ही पुस्तकामध्ये वाचला हा डायमेन्शन थेरम तर तुमच्या लक्षात येईल. हा स्टेटमेंट फॉर विदाउट प्रूफ आहे. तर मी जे सांगितलं ते प्रूफ आपण समजू शकतो. त्याला महत्वाचं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं होतं पण 8 मिनिटांमध्ये होत आहे की नाही पाहावं लागेल. बुक शेअर केलं तर होऊ शकते. पुस्तकातला सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम शेअर करतो मी म्हणजे आपला या ठिकाणी वेळ वाचेल. सो आय विल शेअर द पीडीएफ फाईल ऑफ द बुक. ती पीडीएफ दिलाय तुम्हाला सर्वांना. ओके हा आता इथे मी डेफिनेशन दिली पाहिजे. गिवन मॅट्रिक्स आहे कॉलम डायमेन्शन कॉमन डायमेन्शन ऑफ रो स्पेस आणि कॉलम स्पेस ही सारखीच असते. वरती थेरम मध्ये म्हटलंय रो स्पेस आणि कॉलम स्पेसची डायमेन्शन सारखी का असते कारण रो रँक आणि कॉलम रँक आपण फर्स्ट इयर बीएससीला शिकलेलो होतो एकच आहे. तर नलिटी कशाला म्हणायचं ते एक्सप्लेन केलं. आता इथं काय म्हटलंय फाइंड द रँक अँड नलिटी ऑफ दिस मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स आहे मी फक्त एक्सप्लेन करतो एक्झाम्पल या. हा मॅट्रिक्स आहे दिस मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर यू कॅन ऑब्झर्व दॅट देर आर 5 रोज 1 2 3 4 ओके 4 रोज आर देअर. Four rows and how many columns? 5 columns. So value of n is 5 here. Okay. आता ह्या मॅट्रिक्सला रेड्यूस रो एक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता रेड्यूस रो एक्लॉन फॉर्म ऑपरेशन सांगत बसणार नाही. हा रेड्यूस रो एक्लॉन फॉर्म आहे शेवटचा आणि याचे लिडिंग वन इथे दिसत आहेत तुम्हाला. दिस इज नॉट लिडिंग वन. इट हॅज ओनली टू लिडिंग वन म्हणजे आर ची किंमत 2 आली रँक 2 आली. मग आता याची रँक 2 आली इतर लिहिले खाली पाहिजे रँक 2 आलेली असं हे एक्सप्लेन करायची गरज नाही. हा रेड्यूस रो एक्लॉन फॉर्म तुम्ही पाहू शकता कसं करायचं ते ऑपरेशन करून दाखवलेत त्यांनी काय प्रॉब्लेम नाही. आता एकदा तुम्ही आता हे रेड्यूस रो एक्लॉन फॉर्म आहे. हा रेड्यूस रो एक्लॉन फॉर्म मध्ये पुन्हा त्याला एक्स इक्वल टू झिरो असं करून लिहा.
एक्स इक्वल टू जीरो सॉल्व करना म्हणजे आर एक्स इक्वल टू जीरो सॉल्व केला सारखंच, कारण हा मॅट्रिक्स हा जो मॅट्रिक्स आहे तो याला इक्विवेलेंस आहे, याचा सोल्युशन स्पेस एक्स याचं होमोजिनियस सिस्टम सोल्युशन स्पेस तेच या हे सोल्युशन असतं, इक्विवेलेंस आपण त्या अर्थेच म्हणत असतो. तर ते फक्त मी इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिलं, फर्स्ट रो फर्स्ट इक्वेशन, सेकंड रो सेकंड इक्वेशन, रँक टू दोन आले. आणि मग आता इथं लक्षात येतं तुमच्या या ठिकाणी किती व्हेरिएबल तुम्हाला हे करायचे आहेत, हाउ मेनी व्हेरिएबल सिटिंग टू फील्ड, नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज फाईव्ह, रँक इज टू, सो यू नीड टू फिक्स थ्री व्हेरिएबल्स. आता एक्स वन इक्वल टू पहिल्या इक्वेशन लिहिलं, एक्स टू इक्वल दुसऱ्या इक्वेशन म्हणून लिहिलं, एक्स वन एक्स टू च्या किमती तुम्हाला ठेवायच्या आहेत, म्हणजे फिक्स कोण करायचे, हे थ्री एक्स फोर आणि एक्स फाय हे फिक्स करायचे, म्हणजे एक्स थ्री ला टी म्हटलं, एक्स फोर ला एस म्हटलं, एक्स फाय ला टी म्हटलं. इथं टी नको घ्यायला, इथं काहीतरी वेगळं घेतलं असेल त्यांनी, आर घेतलेला, दिस शुड बी आर, याच्यामध्ये पण बऱ्याच चुका आहे, आर एस टी. तर बा एक्स थ्री आर, एक्स फोर एस आणि एक्स फाय टी. एकदा हे तीन व्हेरिएबल, हे तीन व्हेरिएबल तुम्ही काही पण घ्या, पण मात्र जे दोघं आहेत ते काय असतील याच्यावर डिपेंड असतील. कोणते दोघं? वर्ष एक्स वन आणि एक्स टू जे दोघं असतील ते काय असतील, ह्या एक्स वन आणि एक्स टू वरती, एक्स वन एक्स टू या तिघांवरती हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत. आता एक्स वन एक्स टू एक्स थ्री फक्त आर एस टी चं लिनियर कॉम्बिनेशन आहे, आर एस टी चं, म्हणजे हा सोल्युशन स्पेसचा बेसिस वेक्टर आहे, हा सोल्युशन स्पेसचा बेसिस वेक्टर आहे, हा सोल्युशन स्पेसचा काय बेसिस वेक्टर, म्हणजे बेसिस मध्ये तीन एलिमेंट्स आहेत, तीन व्हेरिएबल फिक्स केले. किती व्हेरिएबल फिक्स केले? तीन व्हेरिएबल फिक्स केले, म्हणजे तुम्ही काय केलंय, रँक प्लस फाईव्ह मायनस रँक, तर ते फाईव्ह असणार नेहमी. हा अटेंडन्स टाका, अटेंडन्स मार्क करा सर्वांनी, मी जर विसरलो सांगायचं तर शेवटच्या दोन मिनिटात अटेंडन्स टाकायची. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये काय अडचण असू नये, त्याचं रँक इथं काय विचारलं, रँक विचारली, तर याची रँक दोन आली. आणि नलिटी म्हणजे काय, तुम्ही किती व्हेरिएबल फिक्स केलेत, किती व्हेरिएबल फिक्स केले, आर एस टी, तीन व्हेरिएबल फिक्स केले, तर यांची बेरीज नेहमी काय असते, नंबर ऑफ कॉलम्स, हा डायमेन्शन थिअरम आहे. आणि उद्याला आपण काय आणखी काय एक्झाम्पल घेऊत, आणि त्या एक्झाम्पल मधले आपलं एखाद्या उद्या युनिट संपेल, एका दुसरं राहिलं तर तुम्ही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. पाहिजे आता पुन्हा खाली ऑब्झर्व केलं या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथं काय म्हटलंय, रँक ऑफ ए प्लस नलिटी ऑफ ए इज फाईव्ह, नंबर ऑफ कॉलम्स ऑफ ए, मग इथंच हे थेरमचं स्वरूप दिलंय त्याला, बाकी काय नाही या एक्झाम्पल नंतर. तर एक्झाम्पल तुम्ही हे करा, पाहून घ्या. पुन्हा पुढे दिसतंय सरळ सर्वांना, त्या एक्झाम्पल नंतर पुन्हा पुढचं एक्झाम्पल दिलंय, ठीक आहे, वरचंच एक्झाम्पल आहे, दिस इज सेम एक्झाम्पल, फाईव्ह कॉलम्स रँक प्लस, म्हणजे थेरम व्हेरीफाय केला इथं. या टाइपचे क्वेश्चन एमसीक्यू ला विचारले जाऊ शकतात. कसे, मॅट्रिक्सची ऑर्डर इथं पहा 4/6 आहे, इथं पहा मॅट्रिक्सची ऑर्डर ही 4/6 आहे, ज्याच्यात रँक 3 आहे, तर मग नलिटी आपण काढत बस, मॅट्रिक्स माहितच नाही आपल्याला, म्हणजे 6/3 अधिक काय, तर ते काय म्हणजे 3, ते नलिटी. पहा नलिटी इक्वल टू 6 - रँक, रँक प्लस नलिटी इज ऑलवेज नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम इज 6. तर असे असंख्य एक्झाम्पल तयार होईल, तुम्हाला मॅट्रिक्सची ऑर्डर दिली असेल, रँक दिली असेल, नलिटी काढायची, नलिटी दिली असेल, रँक काढायची, म्हणजे एमसीक्यू 10-12, म्हणजे किती जेवढे मॅट्रिक्स आहेत तेवढे एमसीक्यू तयार होतील. मॅट्रिक्सची ऑर्डर मात्र दिलेली असेल, तर या ठिकाणी हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे बीएससी फर्स्ट इयरचे रिझल्ट इक्वलस स्टेटमेंट आपण उद्याला डिस्कस करू, आणि मग उद्याला आपलं या ठिकाणी युनिट संपून जाईल. अटेंडन्स मार्क केले सर, असाइनमेंट आज श्रेणी करायची का, असाइनमेंट काय म्हटलं,